भिवंडी तालुका के पुरना ग्राम पंचायत 2021 के चुनावी संग्राम में पूर्णेश्वर गांव देवी एकता पैनल द्वारा पांचों वार्ड में उतारे 15 उम्मीदवार। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 10 जनवरी 2021 को वार्ड नंबर 1 के लोकप्रिय उम्मीदवार शोभना भगत, रिंकू पाटिल, अमोल पाटिल व वार्ड नंबर 2 के लोकप्रिय उम्मीदवार डॉक्टर अनिल इताड़कर, हर्षला पाटिल, रंजना भगत तथा वार्ड नंबर 1 व 2 के उम्मीदवारों की महाप्रचार रैली में उमड़ा जनसैलाब। इस महाप्रचार रैली में मुख्य रूप से वंचित बहुजन अघाड़ी थाने जिला अध्यक्ष सुनील भगत, माजी सरपंच हरिदास पाटिल, डीआर पाटिल, गुरुनाथ पाटिल, चंद्रकांत भगत, विजय ताड़कर, श्याम ताड़कर, प्रकाश नील सहित भारी संख्या में दिग्गज मान्यवर व पुरना ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने विकास को लेकर सीटी, नारियल, बैट के निशान वाली बटन दबाकर ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताने की अपील की। पूर्णेश्वर गावदेवी एकता पॅनल हा आमचा पूर्ण पाचही वार्डामध्ये 15 जे सदस्य आहेत ते सक्षम उमेदवार आहेत आणि आमचं पूर्ण जे पूर्ण पॅनल निवडून येणार आणि पूर्णाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व जे सर्व तत्पर आहोत। आमचा पूर्ण पॅनल सर्व राहिलेल्या समस्या, जे काही पाण्याची समस्या आहे, रस्ता आहे, गटर आहे किंवा आरोग्यविषयक असतील, सगळ्या समस्या आम्ही सोडवणारच। आज विरोधक बघतीलच, आज आमचा इतका मोठा जनसागर आणि हा आमचा विजय। आज आमच्या पूर्णेश्वर एकता पॅनेलचं आज जी रॅली आहे ही अतिशय चांगल्या प्रकारे रॅली झालेली आहे आणि कुठलाही नियमाचा भंग न करता शिस्तीमध्ये आम्ही रॅली काढलेली आहे। आणि या वार्डामध्ये मी 5 वेळा निवडून आलो आहे, माझी मिसेस आणि मी, आणि 6वी वेळ आहे आमची। आणि या टायमाला भरकुजमधून आमच्या उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे। आज जी देवकृपा सोसायटी आहे या आज तणावाखाली आहेत, त्यांच्यावर तणाव आहे, लोक त्याचा दबाव आणतात, पण ते आम्हाला मतदान करणार आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। आणि यावेळेलासुद्धा आम्ही भरपूर मतदान निवडून येणार आहेत, या आज मी तुम्हाला गवाही देतो। इथे वार्ड क्रमांक 2 जो गटराच्या पाण्याची जो समस्या आहे, तो तिथे पाणी वाहत जातो आहे, लोकांच्या दारातून जो पाणी वाहत जातो आहे, तो प्रश्न आमचा पॅनल आणि अनिल ताडकर साहेब निवडून आल्या पहिला काम जो करणार ना, तो पाण्याचं काम करणार। जो गटराचं पाणी आहे ना, तिथं गटर कसं बनवायचं ते आम्ही ठरवणार आणि करून दाखवणार। आणि जो काही प्रश्न आहे पाण्याचा बाकीच्या सोसायटीमधला, तो सुद्धा आम्ही करून दाखवणार। आणि बाकी असे बरेचसे समस्या आहेत गावामध्ये आणि ते करणारच आम्ही। आज पूर्णेश्वर गावदेवी पॅनलने 5 वार्डात 15 उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे का पूर्णेश्वर गावदेवी पॅनल हा खऱ्या अर्थाने गावाचं काम करेल। आणि आज तुमच्या माहितीसाठी सांगतो आहे का, आज जी ताकद तुम्ही पाहिली असेल आपल्या रॅलीच्या माध्यमातून, तर आजच विजय झाले असं आपल्याला मनात घोषित करावं असं वाटतंय। पण नक्कीच 18 तारखेला हे विजय होऊन या गावदेवी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि खऱ्या अर्थाने जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे लोक आहेत गावातले ग्रामस्थ, ते मेहनतीने काम करत आहेत या तुमच्या रॅलीच्या माध्यमातून दिसत आहे। आणि हे 15 तारखेपर्यंत स्वतःहून कामधंदे सोडून स्वतः काम करत आहेत हे आज तुम्ही बघितलेलं आहे। आणि जसं स्वप्नीलने जसं सांगितलं का गटरचं ड्रेनेजचं पाणी, खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये गाव जशी पूर्ण गावची शिव आहे, तर या शिवमध्ये 3 ठिकाणी पाणी रोडवर येते, हे प्रश्न खूप मोठा बिकट असल्याकारणाने ग्रामपंचायत मजबूत करणं, हे ग्रामस्थांनी मत देऊन आज या पॅनलला विजय केलं, तर हे सर्व प्रश्न रस्त्याचे, रोडचे आणि गटर नाळ्यांचे प्रश्न
हे पूर्णेश्वर पॅनलचे सर्व सदस्य निर्णयाचे सदस्य निवडून आल्यावर करतील असे आपल्या सर्व ग्रामस्थांना आशय आहे. आणि त्यांच्यावर आशा का नसावी, कारण काय ह्या पॅनलमध्ये आपण पाहिलं असेल प्रत्येक कुटुंबवाईज उमेदवार दिलेला आहे, प्रत्येक कुटुंबातला माणूस आहे, प्रत्येक घरातला माणूस आज कामानिशी कामं सोडून कामानिशी या पॅनलला मदत करण्यासाठी उतरलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने या पॅनल अक्षरशः निवडून आल्यावर या गावाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही ही गावी देतो. मतदार या गावाचा खरंच हुशार मतदार आहे, या गावातला हुशार आणि चाणक्य मतदार आहे. आणि त्यांना आव्हान करू इच्छितो का चेहरे बघा, माणसं बघा आणि उमेदवार बघा, का हे गावाचे खरे विकास करू शकतात. आणि एक नम्रतेची विनंती करतो का या पूर्णेश्वर गावदेवी पॅनलला आपण आपला मत अमूल्य मत देऊन या गावातल्या 15 उमेदवारांना निवडून आणा ना, एक गावाची एक ताकद दाखवून जावा. हे मतदारांचं माझ्या तर्फे आव्हान आहे.